कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांचा कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि मिरजकर तिकटी परिसरात प्रचार दौरा झाला. या दौऱ्याला नागरिकांतून भरभरून प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद प्रस्थापित उमेदवारांना डोकेदुखी ठरू शकतो अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार बाजीराव खाडे यांनी शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि मिरजकर तिकटी परिसरात प्रचार फेरी काढली. सर्वसामान्य नागरिकांच्या स्वाभिमानासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या रचनात्मक विकासासाठी नागरिकांनी आपल्याला मतदान करण्याचं आवाहन बाजीराव खाडे यांनी केलं. सोयीच्या राजकारणासाठी खाडेंना डावललं गेल्याची जनभावना निर्माण झाली आहे आणि त्याची सहानुभूती मिळून नागरिक मोठ्या संख्येनं आपल्याला मतदान करतील, त्याचा फटका प्रस्थापित उमेदवारांना बसेल असा विश्वास खाडे यांनी व्यक्त केला. दरम्यान खाडे यांनी शाहूपुरी भागातील पुराचा फटका बसणाऱ्या व्यावसायिकांशी संवाद साधला. पूर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांबाबत पूरग्रस्त समितीच्या वतीनं आपण मोहीम हाती घेतली आहे, ती मोहीम अधिक गतिमान करत पूरबाधितांना न्याय देणं आणि भविष्यात नागरी वस्तीत पूर येऊ नये यासाठी प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी भाग पाडू अशी ग्वाही खाडे यांनी दिली. दरम्यान नागरिकांनी त्यांच्या भूमिकेचं स्वागत करत या निवडणुकीत त्यांना साथ देणार असल्याची भूमिका घेतली आहे. आज दिवसभरात खाडे यांनी कोल्हापूर शहरात ठिकठिकाणच्या प्रभागातील मतदारांशी संवाद साधून शेतकरी या चिन्हासमोरील बटन दाबण्याचं आवाहन केलं.